नमस्कार, मी अनुष्का ओढे. तुम्हा सर्वांचं मुंबई टॉकीजमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. भारत माझा देश आहे येत्या 6 मेला प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. आपल्यासोबत दिग्दर्शक पांडुरंग जाधव आहे, तर आपण आज त्यांच्याशी बोलतो. सर तुम्ही पहिले कसे आहात? मी मस्त, तू कशी आहेस? मी मस्त आहे. सर, 6 मेला तुमचा चित्रपट येणार आहे, भारत माझा देश आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आहे, या बाबतीत तुम्ही काय आम्हाला सांगू शकता? या बाबतीत आता तुम्हाला मी काय जे मला म्हणायचं होतं सिनेमाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर घेऊन आलेलो आहे, तर प्रेक्षकांना एवढं सांगेन की तुम्ही 6 मेला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. तुम्ही तुमची संपूर्ण फॅमिली तुमच्या लहान मुलाला घेऊन बघा सिनेमा, तुम्हाला नक्की आवडेल. या चित्रपटामध्ये ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे बोकटचा जो सीन आहे, या बाबतीत तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? नाही, या सिनेमात जो नारायण कॅरेक्टर नावाचं बकरं आहे ते याच्यामध्ये खूप मेन महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. तर ते लहान बकरं आणि ही दोन मुलं या तिघांनी मिळून खूप धमाल केली आहे फिल्ममध्ये. जे तुम्ही आता कास्टिंगमध्ये हेमांगी कवीचं आई म्हणून एक पात्र ती साकारते आहे, ज्यावेळेला ती तिचा नवरा हा आर्मीमध्ये आहे, ती मुलगा आहे तिला, ह्या बाबतीत ती आई म्हणून पात्र साकारावं अशी तुमची का अशी इच्छा झाली? कारण मी जे कॅरेक्टर डोळ्यासमोर ठेवून बघत होतं की मला ज्या प्रकारचं कॅरेक्टर मला हवं होतं सिनेमामध्ये, त्याचप्रकारे हेमांगी कवी मला दिसली की ही आपलं जे कॅरेक्टर आहे ती हेमांगी कवी प्ले करू शकते, आणि तिने ते छान अतिशय उत्तम पद्धतीने साकारलं आहे. आणि माझा प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी की तुम्ही ही कथा जी लिहिली आहे, तुमचा जो अनुभव आहे, तर तुम्ही ह्या अनुभवाबाबतीत आम्हाला काय सांगू शकता? नाही, माझा जो अनुभव आहे की मी ही माझी तिसरी फिल्म आहे. याच्या आधी मी मनातल्या उन्हात आणि ड्रायडे नावाचा सिनेमा केला होता, त्यामुळे मला काही या वेळेला काहीतरी वेगळं करायचं होतं. मग म्हणून जो माझा अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी ठरवलं की लहान मुलांसाठी काहीतरी आपण फिल्म बनवली पाहिजे, कारण आपल्याकडे मराठीमध्ये ना लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून खूप कमी फिल्म्स बनतात. फिल्म बनतात आपल्याला लहान मुलांच्या, पण खूप कमी बनतात. म्हणजे 2 वर्षातून 1, 3 वर्षातून 1 अशा खूप छान सुंदर फिल्म येतात आपल्याकडे मराठीमध्ये. म्हणून मी ठरवलं की लहान मुलांसाठी काहीतरी आपण फिल्म बनवली पाहिजे, त्यानुसार मग मी ही मला गोष्ट सुचली आणि मग मी हा सिनेमा बनवला. शशांक शिंदे आणि मंगेश देसाई ह्यांचं पात्र खूप वेगवेगळं आहे. शशांक शिंदेंचं पात्र वेगळं आहे आणि मंगेश देसाई यांनी एक मुस्लिम कॅरेक्टरमध्ये त्यांचं पात्र साकारलं आहे, तर ह्याबाबतीत तुमचं मत काय आहे? नाही, मंगेश देसाई असेल किंवा शशांक शिंदे सर असतील, हे दोघेही खूप छान ॲक्टर आहेत. त्या दोघांनी त्यांचं काम अतिशय सुंदर पद्धतीने फिल्ममध्ये केलेलं आहे. शशांक सर असतील किंवा मंगेश तुम्हाला या फिल्ममध्ये एक वेगळ्या लुकमध्ये बघायला मिळेल. मंगेशनी खूप छान सुंदर काम केलेलं आहे. शशांक सर काय तर मी काय सांग त्यांच्याबद्दल बोलू, कारण एवढ्या फिल्म्स करतात ते, त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून तुम्ही आहात, तर चित्रपटाचं दिग्दर्शन करताना तुमचा अनुभव काय होता? माझा अनुभव खूप छान होता. माझी जी टीम आहे संपूर्ण, एडिटर असेल, DOP असेल, आर्ट डिरेक्टर असेल, मेकअप, कॉस्ट्यूम, माझे असिस्टंट्स, हे सगळे आम्ही एकत्र एका फॅमिलीसारखं काम करतो आहे. हे माझ्याबरोबर 2 फिल्मला पण होते आता याच्या आधीच्या फिल्मला, त्यामुळे माझा अनुभव खूप छान होता या सगळ्या लोकांच्यावर काम करण्याचा. तसंच ज्या गावात मी शूट केलेलं आहे, सैनिक टाकळी नावाचं गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला. कारण शूटिंग आमचं होतं की शूटिंग आमचं चालू होतं कोविडमध्ये पहिल्या वेवमध्ये, नंतर आम्ही शूट चालू केलं, त्यामुळे लोक आपल्या घरामध्ये आपण एकमेकांपासून लांब पळत होतो, पण त्या गावातल्या लोकांनी आम्हाला खूप सुंदर खूप छान मदत केली आम्हाला. आणि त्यामध्ये आम्ही त्या गावामध्ये जवळजवळ 1.5 महिना होतो, पण 1.5 महिन्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला कधीही कसल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, उलट आम्हाला त्यांनी लागेल ती मदत केली आम्हाला शूटसाठी. आता जसं की तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट कोविडमध्ये पहिल्या वेव्हनंतरच तुम्ही शूट केला आहे, यावेळेला तुमच्यामध्ये शूट करताना काही अडीअडचणी किंवा तुमच्यामध्ये काही असं अनुभव म्हणजे? नाही, काही अडीअडचणी आलेल्या नाही आहेत. आणि आमच्या शूटच्या दरम्यान त्या गावामध्ये आणि आमच्या युनिटमध्ये कोणाला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेऊन शूट केलेलं आहे. आता जाता जाता माझा एक तुमचा प्रश्न, ह्या चित्रपटाबाबतीत तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता? प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 6 मे रोजी हा सिनेमा बघा. खूप दिवसांनी मराठीमध्ये लहान मुलांसाठी फिल्म आलेली आहे, तर आपल्या तुम्ही लहान मुलांना, आजी आजोबांना आणि आईवडिलांना घेऊन फिल्म बघा. फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही तुमच्या मित्रांनी तुमच्या परिवाराला सगळ्यांना सांगा, फिल्म तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या चित्रपटासाठी. थँक्यू.